ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो, जे आरक्षण आपल्या ओबीसी मध्ये आणि ते छगन भुजबळ खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता, ते आरक्षण शरद पवारांनी घालवले असा आरोप होतो। हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती, 94 मराठ्यांचं वाटोळं झालं, मराठ्यांचं आरक्षण गेलं, हे कोणाला सांगायची गरज नाही, नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती काय झालेलं। पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारनं द्यायचं नाही, असं काय आहे का? तेच रडत बसायचं का हमेशा? ते बैठकीला नाही आले की तेच रडत बसायचं का? ते नाही आले, तुमच्यात हिंमत द्या ना, तुमच्याकडे बहुमत द्या ना तुम्ही, हे मराठी डोक्यावर घेते तुम्हाला, बोंबलत काय बसलात आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं जाणार तुम्ही, तुम्ही घरी जाणार। दादा तुम्ही नेहमी म्हणतात करेक्ट करेक्ट कार्यक्रम करणार, मात्र भुजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो, बाकी कोणी करू शकतो, ईश्वरच करू शकतो। असं का? बरं झालं ते एका व्हायना भावनेवर आला, ते एक व्हायना भावनेवर आला, बरं झालं माना तो देवाला व्हायना मानायला लागला या निमित्तानं, ते तरी चांगलं झालं। बरं झालं ना तिन्ही ताळातले देव दिसायला लागले, ते चांगलं असत। अशा टायमाला ह्या वयात तिन्ही ताळ्यातले देव जर दिसले तर माणूस जरा नीट चलतो, रस्त्यानं चलतो, वाकडा तिकडा चालत नाही, त्याला पाय नाही चिखल्याने भरले तरी वाकडा तिकडा चालायची सवय। आता तिन्ही ताळातले देव दिसल्यामुळं बरं होईल, नीट चालला तर चालला।